नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। माहूर तालुक्यातील मदनापूर या गावामध्ये रुग्णालयाच्या उपकेंद्राच्या इमारतीचं बांधकाम चालू आहे। या बांधकामासाठी जिल्हा परिषद नांदेडनं तब्बल 85 लाख रुपयाचा निधी दिला आहे। मागील 8 महिन्यापासून या इमारतीचं बांधकाम सुरळीत चालू होतं, पण 8 महिन्यानंतर या इमारतीचं बांधकाम निकृष्ट होत आहे, दर्जाहीन होत आहे अशी तक्रार करण्यात आली। या तक्रारीमध्ये हेही आरोप लावण्यात आले की हे गाव पाणी टंचाईग्रस्त असल्यामुळे इमारतीच्या बांधकामामध्ये पाण्याचा वापर कमी करण्यात आला, पूर्णपणे क्युरिंग करण्यात आलं नाही असाही आरोप लावण्यात आला होता। त्या अनुषंगाने डीटी न्यूज मराठीने आज मदनापूरचा दौरा केला, संपूर्ण इमारतीची पाहणी केली आणि या तक्रारीमध्ये काही तथ्यांश आहे का की राजकीय हेतूने ही तक्रार करण्यात आली या संबंधाने डीटी न्यूजनं हे वृत्त तयार केलं आहे। इमारतीमध्ये क्युरिंग होत असतानाचा हा व्हिडिओ आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी दिसून येईल। इमारतीचं बांधकामाची जी गुणवत्ता आहे ती कशा प्रकारे आहे ती सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियरच सांगू शकतील, पण तक्रारकर्त्यांनी काम निकृष्ट आहे असा आरोप आपल्या तक्रारीत केलेला आहे। गावच्या मंडळीला आम्ही भेटलो, त्यांच्या तोंडून ऐकूया। नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आम्ही आता माहूर तालुक्यातील मदनापूर या गावात पोहोचलो आहे। आपल्याला दाखवू इच्छितो की ही निर्माणधीन अशी उपकेंद्राची म्हणजे रुग्णालयाची इमारत आहे। 85 लाख रुपये खर्च करून ही इमारत बांधण्यात येत आहे। या इमारतीबद्दल काही लोकांनी तक्रारी केलेल्या आहे, त्या तक्रारीमध्ये किती तथ्यांश आहे ते जाणून घेण्यासाठी आम्ही नांदेडहून मदनापूर या गावात पोहोचलो आहे। या गावचे सरपंच आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडे जाऊया। सरपंच साहेब, पहिले आपला परिचय सांगा। माझं साहेबराव भीमरावाडे, मी मदनापूरचे सरपंच आहे। अच्छा, मला एक सांगा की इमारतीचं जे काम आहे ते त्याच्यात अनियमितता आहे किंवा निकृष्ट होत आहे अशी तक्रार आहे? सर्व खोटीच आहे सर। आम्ही प्रत्यक्ष या कामावर ज्यावेळेस खोदकाम करते वेळेस तर बांधकाम पूर्ण झाल्यापासून आम्ही या कामावर आहोत, आणि हे लोक तक्रारी करणारे काय म्हणतात की निकृष्ट दर्जात झालं। ते काय इंजिनियर आहेत काय ते निकृष्ट दर्जाचे म्हणायलेत? या हे सिमेंट वापरलं, ते सिमेंट जे सांगितलं त्या इस्टिमेटमध्ये आहे त्या पद्धतीने त्यानं वापर केलेला आहे आणि त्यानं इथं पाणी टाकत नाहीत म्हणायले। आम्ही इथं काय की ग्रामपंचायतवाल्याने इथं पाणी दिलं, पण गाववाल्याला तुम्ही विचारा की गावातही सुद्धा पाणी चालू आहे आणि या बिल्डिंगला बी सुद्धा पाणी दिलं आहे, आमचा काय दोष आहे सर? नाही, आता आम्ही बघितलं की आतमध्ये की जे पाणी क्युरिंग होत नाही असं तक्रारीमध्ये सांगितलं होतं, पण आम्ही बघितलं की आतमध्ये भरपूर पाणी आहे, म्हणजे हा मुद्दा निकालच खोटा आहे स्पष्ट होते। आणखी बांधकामामध्ये पिलरच्या संदर्भात, संजाच्या संदर्भात, खिडकीच्या असं काही असं कुठंच काही नाही सर। तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यानं बघू शकता की इंजिनियर सुद्धा बघून गेले तर की प्रत्यक्ष त्यानं पाहणी केल्यानंतर काहीच आढळून आलं नाही। इंजिनियरनं सुद्धा सांगितलं की हे काम चांगल्या पद्धतीत आहे म्हणून सांगितलं। या गावामध्ये ही मोठी इमारत होत आहे, एकूणच गावकऱ्यांच्या आरोग्याशी निगडीत हा प्रश्न आहे, पण ही इमारत आता पूर्णत्वास आलेली आहे जवळपास, म्हणजे मला वाटते 95% काम झालेलं आहे, पण आताच का नेमकी तक्रार होते हाही एक मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे। या गावचे उपसरपंच आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय बोलाल या संदर्भाने? मी सुभाष जाबडवार, उपसरपंच बोलतो। आणि सर, प्रथमतः मदनापूर या गावामध्ये तर विकास कामाबद्दल आहे की नाही, कसं दूर आहे मदनापूर हा गाव, तर इकून तिकून आम्ही कामं आणण्याचा प्रयत्न केला आणि शासनाकडून एवढे मोठे निधी उपलब्ध झाला मदनापूरला, 85 लाख आणि खोदकाम ज्यावेळेस झालं सर तेव्हापासून तर आम्ही शेवटपर्यंत आम्ही जातीने सरपंच उपसरपंच आमचे पदाधिकारी जे काही आहे कर्मचारी आहेत सर्व इकडे लक्ष देतात आणि या टंचाईमध्ये बी आम्ही 3 वेळी अधिग्रहण केले। गावाला बी अहोरात्र आम्ही मेहनत घेऊन आमचे सेवक आमच्यासोबत राहतात आणि आम्ही अधिग्रहणचं बी पाणी गावामध्ये घेतो, लोकांनाही पाणी देतो आणि इथं सर मागून वॉटर सप्लायची पाईपलाईन आहे, पाईपलाईन आहे तर सर उर्वरित पाणी इकडं आम्ही इकडे देत असतो। नाही, या बांधकामावर क्युरिंग झाले नसल्याचा एक आरोप होत आहे, त्याबद्दल काय बोलणार? नाही सर, एकदम चांगलं काम आहे,
आणि पहिले पासून सुद्धा आमचं याच्यावर सुरुवातीपासून आमचं लक्ष आहे याच्यावर, पाणी रोजच्या रोज टाकतात करून चांगल्या पद्धतीने होते इथं. आणि सर गावातील काही राजकीय लोक सूडबुद्धीने असे आमच्यावर वारंवार आरोप केला. आणि प्रथम तर आमची ग्रामपंचायत जशी आली सर त्यावेळेसपासून हे वॉल कंपाऊंड बांधले आम्ही, त्यावेळेस पहिला रट्टा ग्रामपंचायतला तक्रार केली ह्याच लोकांनी, हे जे आता तक्रार केले आणि यांना जाणून बुजून सर आणि जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सर तीन बंधारे गावामध्ये आले, तेव्हासुद्धा सर वारंवार 15 दिवस एकसारखं त्यानं पेपरमध्ये असं हे बदनामी केली गावाची, यांना जाणून बुजून सर सुरुवातीपासून जशी आमची ग्रामपंचायत आली यांना पावल्या जात नाही म्हणावं काय म्हणावं काही मला काही कळत नाही सर, तर वारंवार आमच्या गावाची बदनामी करणं हे ना एकच असा हे धंदा धरला सर. हो निश्चितच गावकऱ्यांचं म्हणणं आहे की या इमारतीच्या बांधकामाच्या निमित्ताने अनुषंगाने जी तक्रार करण्यात आली आहे त्या तक्रारीमध्ये काही तथ्य नाही असं गावकऱ्याचं म्हणणं आहे, म्हणजे सरपंच आणि उपसरपंच यांचं म्हणणं आहे. आणि आम्ही स्वतः या इमारतीची पाहणी केली तर आम्हाला आतमध्ये चांगल्या प्रकारे क्युरिंग दिसून आली, पण बांधकाम जे म्हणतात की पिलर किंवा सज्जा बरोबर नाही, पण खरं बघितलं तर ह्या गोष्टी सुरुवातीला जेव्हा बांधकाम सुरू होणार होतं तेव्हाच हा प्रश्न तक्रारकर्त्यांनी उचलायला हवा होता, पण नेमका त्यावेळेस तक्रार का केली नाही हे एक कोडच आहे. विलासाडे, डीटी न्यूज मराठी, नांदेड. मदनापूर ग्रामपंचायतच्या अंतर्गत बंदिस्त नालीचं बांधकाम बी चालू आहे, त्या बांधकामाबद्दल पण तक्रार आहे की नाल्याचं जे काम आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचं बांधकाम होत असल्याची तक्रार करण्यात आलेली आहे, त्या अनुषंगाने आपण गावकऱ्याकडे जाऊया. आपण काय तंटमुक्ती उपाध्यक्ष आहात? प्रथमतः मी मदनापूरचे नागरिक, मला माझ्या गावाविषयी अभिमान आहे आणि गावात जे काम चालू आहे नाली बांधकाम ते खूप चांगलं चालू आहे, माझ्या घरासमोरूनच चालू आहे ते काम, तर त्याच्यावर माझं लक्ष आहे. मी टोटल एक एक टोपलंसुद्धा त्याचं मोजलेलं आहे किती बाय कितीचं काम करते, मी स्वतः मिस्त्री काम करतो, बांधकाम मी स्वतः करत असतो, मला कितीचं काम करते किती काय टाकते ते सगळं काय मला माहीत आहे. मी स्वतः येणं तर आलेच नाही, पण मी स्वतः त्या ठेकेदाराला सांगितलं, मिस्त्रीला सांगितलं इतकं इतकं माल वापरा, तेवढं त्यानं वापरलेलं आहे. मग तक्रार का होते अशी? तक्रार का होते म्हणजे हे राजकारण आहे सांगायचं, म्हणजे गाव आतापर्यंत तर गाव गेलंच नाही समोर, आता त्यानं आले आम्ही कराव, मी मला तर यायचा विषयच नाही, हां याच्याकडून बोलत नाही त्याच्याकडून बोलत नाही, एवढंच आहे त्यानं याचं उचलते आहे ना त्याचं उचलते असं त्याचं धोरण आहे, अशातनी गावाचं मुद्दाम विकास होऊन नाही राहिला. हो असं जर चालू राहिलं तर या गावाचा कधीच विकास होणार नाही एवढं मी सांगतो. निश्चितच गावकऱ्याचं असं म्हणणं आहे की अशा तक्रारी जर कामाबद्दल येत असल्या, कुठली विकास कामे या गावात जी आलीत त्या संदर्भाने तक्रारी होत असल्या तर गावाचा विकास होईल तरी कसा? एकीकडे राज्य शासनानं गावाचा विकास व्हावून कोट्यवधी रुपयाचा निधी जिल्हा परिषदेच्या मार्फत हस्तांतरित करते ग्रामपंचायतला, पण नेमकं या तक्रारीमुळं घोडं अडतं असंच म्हणावं लागेल. विलासाडे, डीटी न्यूज मराठी, नांदेड. हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी.